जिला परिषद की 16 एवं पंचायत समिति की 31 जगहों के लिए 19 जुलाई को उपचुनाव होगा। 1115 मतदान केंद्रों के मार्फत 6,16,016 मतदाता अपने मताधिकार का प्रयोग करेंगे। जिलाधिकारी रविंद्र ठाकरे ने यह जानकारी देते हुए कहा कि मतदान के लिए प्रशासनिक मशीनरी तैयार हो चुकी है। ठाकरे ने आज पत्र परिषद में चुनाव को लेकर की जा रही तैयारी की जानकारी दी। उन्होंने कहा कि चुनाव के लिए 13 चुनाव निर्णय अधिकारी एवं इतने ही सहायक चुनाव अधिकारी नियुक्त किए गए हैं। कुल 4,908 कर्मियों को तैनात किया जाएगा। 1,097 मतदान केंद्र अच्छी स्थिति में है। शेष मतदान केंद्र को जल्द तैयार किया जाएगा। ठाकरे ने कहा कि 22 जून से चुनाव आचार संहिता लागू की जा चुकी है। कानून व्यवस्था को काबू करने के लिए 10 तैनात किए गए हैं। चुनाव खर्च की सीमा भी तय है। जिला परिषद का उम्मीदवार 3 लाख तक एवं पंचायत समिति का उम्मीदवार 2 लाख रुपए तक खर्च कर सकेगा। खुले वर्ग के लिए जिला परिषद में 1,000 एवं पंचायत समिति में 700 रुपए की जमानत राशि भरनी होगी। उम्मीदवारों को नामांकन ऑनलाइन वेबसाइट पर अपलोड करने हैं। चुनाव के लिए तैनात कर्मियों का प्रशिक्षण 7 से 18 जुलाई के दौरान होगा। आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची जी यादी प्रसिद्ध करायची आहे जिथे अपील नाही त्या ठिकाणी सोमवार दिनांक 12 जुलैला दुपारी 3:30 नंतर आणि ज्या ठिकाणी अपील आहे त्या ठिकाणी बुधवार दिनांक 14 जुलैला दुपारी 3:30 नंतर मतदानाची जी तारीख आहे ती 19 जुलै सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 आहे आणि मतमोजणी जी आहे ती मंगळवार 20 जुलैला सकाळी 10 वाजेपासून आहे आणि म्हणजे त्यांचं पब्लिकेशन जे आहे प्रसिद्ध निवडून आलेल्या सदस्यांची नावं जी आपण गॅझेटमध्ये प्रसिद्ध करतो ती 23 जुलैला आपण करणार आहोत। तर असा हा एक कार्यक्रम निवडणूक आयोगाचा आहे। आचारसंहिता जी आहे ती त्या गटाच्या क्षेत्रापुरती किंवा गणाच्या क्षेत्रापुरती जिथे निवडणूक आहे तेवढ्याच पुरती ती राहणार आहे। यामध्ये जे काही निवडणुकीचा प्रचारसुद्धा जो आहे तो करताना 50 जे काही बंधन सध्याला आहे त्याच्या पलीकडे जाता येणार नाही। जो घरोघरी प्रचार असेल त्याला सुद्धा 5 वरती कोणाला फिरता येणार नाही। सोबतच हा प्रचार जो आहे आपली 19 तारखेला मतदानाचा दिवस आहे तर 17 तारखेला आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत आता 12 वाजेपर्यंत तर आपण ते करू शकणार नाही परंतु त्याच्यापूर्वीच ते म्हणजे 17 तारखेपर्यंत त्यांना प्रत्यक्ष प्रचार ज्याला आपण घरोघरी जाऊन प्रचार करायचं म्हणतो ते करणं शक्य राहील। कॅमेरा पर्सन राजकुमार मोळ के साथ अभिषेक पानसे BCN News नागपूर।